पुढची बातमी यवतमाळ इथून। यवतमाळच्या मारेगाव परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी एका टोळीने एकाला 1 लाखांच्या मोबदल्यामध्ये 3 लाख रुपये देण्याचा आमिष दाखवून लुटलं होतं। दरम्यान फिर्यादीनं मारेगाव पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी आरोपीकडून लुटलेल्या 1 लाख रुपयांपैकी 87,000 रुपये रोख तर 3 लाख रुपयांच्या नकली नोटा ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत। सोबतच 3 मोटरसायकल मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे। पोलीस स्टेशन मार्गावर एक फिर्यादी आले होते, त्यांनी सांगितलं, भद्रावतीचे फिर्यादी होते, त्यांनी असं सांगितलं की 1 लाख रुपये त्यांना आरोपींनी 1 लाख रुपये देण्याचं आमिष दाखवलं आणि 3 लाख रुपये 1 लाखाच्याऐवजी 3 लाख रुपये देणार असं आमिष दाखवलं होतं। ज्यावेळेस ते रक्कम घेत होते त्या फिर्यादीला लक्षात आलं की सदर रक्कम ही डुप्लिकेट नोटांची आहे आणि त्यावेळेस फिर्यादीने नकार दिला की मी ही रक्कम घेणार नाही। त्यावेळेस 5 आरोपींनी म्हणून त्याच्यावर 1 लाख रुपये फिर्यादी देऊन जबरदस्ती डिस्काउंट नेले। या अंतर्गत पोलीस स्टेशन मारेगाव येथे 172/2020 हा कलम 395, 489 द आणि ई IPC नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता। माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी मिळून 5 आरोपीला या तपासामध्ये अटक केलेली आहे।